मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अभिनेता गोविंद आहुजा यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात राज्याचा विकास झाला आहे. मुंबईचं सुशोभीकरण करण्यात आलं आहे. गेल्या 10 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशात जो विकास पाहायला मिळाला तोच विकास राज्यातही पाहायला मिळत असल्याचं गोविंद म्हणाले. तसंच मुख्यमंत्र्यांच्यासोबत समन्वयानं मुंबईतल्या फिल्म सिटीचा अधिक विकास करण्याचा निर्धार केल्याचं अभिनेता गोविंदा यांनी सांगितलं. मी 2004 ते 2009 सुरुवातीला पॉलिटिक्समध्ये असताना बाहेर पडल्यावर मला असं वाटलं होतं की आता पुन्हा कदाचित मी या बाजूला दिसणार नाही. परंतु 10 पासून 24 या 14 वर्षाच्या वनवासानंतर सुरुवात रामराज्य जिथं आहे तिथेच त्याच पक्षात आदरणीय एकनाथ साहेबांच्या कृपेनं आज मी पुन्हा या पक्षात आलोय. फिल्म सिटीचा विकास करण्यासाठी राज्य सरकार नक्कीच काम करेल असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिलं. कोणत्याही अटीविना गोविंदा आपल्यासोबत आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तसंच गोविंदा पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून काम करणार असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले. अभिनेता गोविंदा उद्योग आणि सरकार यांच्यातील दुवा म्हणून काम करतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र में भी इतना तेजी से एक विकासाची काम जोरात सुरू आहे. देशभरामध्ये देखील जे 50-60 वर्ष काम झालं नाही आज आपण ते पाहतोय मोदीजींच्या नेतृत्वाखाली. ते मला ते म्हणाले आणि याच्यामुळे ते इम्प्रेस होऊन डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावर ते आपल्या आज सोबत आले. त्यांनी मला एक काम सांगितलं की आपलं बॉलिवूड मोठं आहे, फिल्म इंडस्ट्री मोठी इंडस्ट्री आहे, याच्यामध्ये ऍक्टर आहे, बॅकस्टेज ऍक्टर आहे, सगळे किती लोक आहे, लाखो लोक आहे, ही मोठी इंडस्ट्री आहे. त्यासाठी मला काहीतरी करायचं आहे आणि सरकार नक्की याच्यामध्ये मला मदत करेल. आणि मी त्यांना सांगितलं बिलकुल आम्ही तो विषय घेतलेलाच आहे आणि त्यासाठी देखील ते सरकार आणि फिल्म इंडस्ट्री याच्यातलं दुवा बनके काम करू दे. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, खासदार मिलिंद देवरा तसंच शिवसेनेचे इतर नेते आणि अधिकारी उपस्थित होते.